लातूर महानगरपालिकेच्या हद्दीतील ही आहे खाडगाव येथील स्मशानभूमी. सध्या या स्मशानभूमीत घाणीचं साम्राज्य पसरले. कचरा, मैत्याचे कपडे, इतर सामान पडलेलं असल्यानं आणि सफाई होत नसल्यानं स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते. अंत्यविधीसाठी येणाऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. स्मशानभूमीच्या सफाईचं काम महापालिकेचं आहे, मात्र महापालिकेनं दुर्लक्ष केल्यामुळे लक्ष्मी कॉलनी भागातील नागरिकांनी पुढे येऊन ही स्मशानभूमी साफ करण्याचं ठरवलंय. या जागरूक नागरिकांनी पुढाकार घेत स्वच्छता अभियान समिती स्थापन करून स्मशानभूमीची सफाई केली आहे. काल माझ्या बहिणीचे सासरे वारले. या ठिकाणी एवढं मोठं घाणीचं साम्राज्य होतं की अक्षरशः बसता येत नव्हतं. उन्हाचा टाईम होता आणि ते मोहाळ उठलं होतं. एक रुपया कोणाचं न घेतं फक्त समाजसेवा, आपला देश, आपला गाव स्वच्छ असावा, सुंदर असावा, या एकाच भावनेने आम्ही हे काम करायला लागलो. लातूरचे महापौर यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपल्याला सांगितलं असतं तर हे काम महापालिकेनं केलं असतं असं उत्तर दिलंय. महापौर म्हणजे तुम्ही कधी 3 वाजता फोन लावून बघा, फोन माझा नेहमी चालू असते. आणि एक आज तुम्ही सांगितलं, उद्या जर झालं नाही तर मग तो गोष्ट बोलण्यासारखी. तसं मला वाटत नाही की नागरिकांनी ते काम करावं. विशेष म्हणजे ही साफसफाई नागरिक करत असताना मनपाच्या 2 कर्मचाऱ्यांनी तिथून काढता पाय घेतला. महापालिकेनं वेळच्या वेळी स्मशानभूमीच्या साफसफाईकडे लक्ष दिलं असतं तर लक्ष्मी कॉलनी भागातील नागरिकांवर ही वेळ चाली नसती. या जागरूक नागरिकांचा धसका घेत शहरातील इतर स्मशानभूमीच्या साफसफाईचे आदेश महापौरांनी देऊन टाकलेत. शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.